सिंबल ऑफ क्लिनलीनेस असे म्हणपी फोणेचे सुलभ शौचालय जाऊन रावला रोगांचे केंद्र। थळावे लोकप्रतिनिधीं पेटयले कदंबा महामंडळाच्या व्यवस्थापनाचेर फार। शौचालयातल्यान बुरशे उदक भावून कदंब बस स्टँडार जाल्यात म्हेळ्या उदकाचे व्हाळ। नव्यान बाधिकार जावपी दुयेतींचो भारतात देवला आकडो। 24 वरात 62,212 कोरोना दुयेतींची नोंद जाल्यार 837 जाण थाल्ल्यात कोरोनाचे बळी। सेगीत पडलेल्या पावसाक लागून वाडे वाशको कोसळे पालसण। तियात बांधून राखणे वणत। नगराध्यक्ष सहित थळाव्यांची मागणी पण पीडब्ल्यूडी म्हणतात ते खे आमचे काम न्हू। येवकार हांव जवाहर बर्वे पळयात आयच्यो खबरो विस्तारान। फाटले 4 दीस घोग्यांनी पडलेल्या पावसाक लागून भाताचे बरेच लुकसाण जाला। पावसाचे उदक शेतात साठवून राविल्ल्यान कापणी केल्ले भात उदकात आडवे जाला। इतले कष्ट करून हाता तोंडाकडेन येयल्ले पीक फुकट गेल्ल्यान शेतकार बेजारल्यात। पळयात मोरजी आणि मये चोडण्याचे शेतकऱ्यांची व्यथा। शेतात पावसाचे उदक साठवून राविल्ल्यान भात आडवे झाला, भाताचे पुराय लुकसाण झाला। हे भात आता कापणीचे लायकीचे उरूंक ना। हाता तोंडाकडेन आयिल्ले पीक फुकट गेल्ल्यान आता करचे कितें शेतकार चिंतेत पडला। आमचे भात आता हे आता लुवाक ना काय हे पळय सगळे रुजान सगळे गेल्ले आसा आनी हेतून आता एक कण तो मेळ्ळो ना पळय कशें काय कांयच उरलें ना। कित्याक सगळ्या पाणयान सगळ्या कुसांत भात गेले आनी हे रुजला बकासान हे सगळे हे रुजला। आता हो तरवो कसो आता कोणाक जाय फाल्यां वायंगणा वयताले व्हरा बाबा कोण लायताले व्हरा थंय अशें सांगपाची पाहिजे आमचे येल्ले कडेन आसा। तर आज कितें आसा हेतून हिशोब जर केलो एक म्हण आहा जाणट्यांनी कितें 4 रुपयाचो कोंबडो आनी 17 रुपयाचो मसालो तशी आपली स्थिती ही जाल्ली आहा। शेतकऱ्याक शेत नाका आसा सरकारान जाणा शेती करा शेती करा कितें हें करा त्या शेतीन फायदो कसो शेतकऱ्यांक हेतूंत फायदो तो शेतकऱ्यांक दाखोवचो न्ही आमकां अशें तशें जालें निसर्गाचेर असो कोप जालो जाल्यार ताका फायदो कसलो कोण करतलो कळ्ळें कांयच दिसय ना आसा। आज सरकार आमच्या आज आमकां आतां शेतकरी म्हणल्यार ताका तांदूळ फ्री ना ताका तांदूळ कशें पडटा एक 10-12 रुपया अशें तांदूळ अशें घेतले किलो पडटात तांकां हेका आमकां शेतकऱ्यांक आनी बाकीचे लोक आसात तांकां 3 रुपयांनी 2 रुपयांनी थोड्यांक फ्री 80 किलो बिलो तांदूळ एका मनशाक 80 किलो तांकां तांदूळ दितात। आमकां ते शेतकरी मात तांचे गांव सुद्दां मेळना तर आनी शेतकरी कित्याक शेतकरी बळी राजा बळी राजा कसलो कपला तो बळी राजा बळी राजा हांगा दिलो अप बळी दिलो हो बळी दिलो हे बळी कसलो बळी राजा म्हणांक अशें बरें आसा बळी राजा खंय गेलो बळी राजा बळी राजा व्हडलो बळी हांगा दितात सरकाराचे कांय फायदे खत कितक्या म्हारग आसा खताचो रेट कितें आज कामेऱ्या कोण खाती आज कामेऱ्या कोण मेळना शेल बेल गुरुवारी ती हांकां तुका कोण येवपाक तयार ना आनी येयली जाल्यार ती म्हणटा आमची 400 रुपया दिसवडो थोडी म्हणटा 500 येता तांकां 500 दिसा जर दिवन जर गेले जाल्यार आमी खावचें कितें इतलें येदें व्हडलें शेत म्हाजें सामकें पेट्यार जालें कांयच उरना एक एक दाणो सुद्दां म्हाका काडपाक मेळना नळणेक बिळणेक म्हाका जवळ जवळ 4,000 रुपया हांवें खर्च केलो इतलें हे सगळें लोक हे सगळें म्हणजे थोडे ना आतां 40 क्विंटल भाता भात हें जावपाचें म्हाका आसा तें आतां एक दाणो ना हांवें आतां कितें करपाचें सगळें रुजून येना तें हें सगळें पळोवन गव्हर्मेंटान आमकां कितें तरी हेल्प दिवपाचो अशें आमी गव्हर्मेंटा कडेन मागता। चुडणच्या सडेती भागांतल्या शेतकऱ्यांची तीच गत। पावसाच्या उदकान भाताचें पुराय लुकसाण जाला। सरकार म्हणटा शेतां ओपात पूण शेतां ओपूनय ही अशी परिस्थिती ताका लागून शेतकऱ्यांनी करचें तरी कितें असो तांचो सादो सरळ प्रस्न। पळयात चोडणेच्या शेतकऱ्यांचे गाराणें। इतलें शेत केलें पूण म्हाका दिसता हांव पयलीं आमचें खाजन करतालो अंदूच्यान हांवें खाजन करूंक ना कित्याक पूर्ण रोयलें तें लोक सुद्दां ना स्पेशली करंगूट आनी तेवन म्हाका आनी एक आमचे ऑफिसर जडियो आहा तेणें म्हाका एक स्पेशल करंगूट दिल्लो उबो तो रोयिल्लो हांवें अर्द्या हेका म्हणजे एक 25 किलाय बॅग म्हाका दिलें 25 उबो करंगूट रोयिल्लो जेन्ना उदीक देंवता हांवें तेन्ना पळोवंक गेलो करंगूट बरो आहा पापा घरा कडेन पापा सांगलें पापा म्हणलें करंगूट नेवो रोयला पळय तें बरें आहा पीक बरें मेळटलें जेन्ना 8 दिसांनी परतो पळोवंक वता जाल्यार तो भूंय सपाट जाला म्हाजो बापूय शेत वतालो ताज्या फाटल्यान आमी आतां भुरगे ओंपता त्या भुरगे ओंपल्या पावसान हे शेताची नासाडी केल्या तशेंच हांगासर एक दुकर हे फॉरेस्टाचे आहा दुकर आहा पळय वर्सू धरां देंवता सगळें नासाडी करता सगळें उडयता हाडये तेन्ना आमी
हे अशे आतां लोक घर म्हणटा आमकां शेतां ओंपा शेतां ओंपल्यार हें अशें एक तर पावस नासाडी करता आनी दुसरो दुकान नासाडी करता तेन्ना आमी फुडें कितें करचें ते आमी शेतांत खूब त्रास काडटा आनी हे हांगले शेतकार आमचे आहा पळय ते सुद्दां सगळे त्रास काडटा कित्याक आज इतकी शेतां आसली म्हणून बरी आसली आमची पळय ती पावसान आमची सगळी अंदाधुंदी आनी दुकरांनी सगळी नासधूस करून वळल्या ब्युरो रिपोर्ट गोवा 365 सिंबल ऑफ क्लिनलीनस असे मोठ्या अक्षरात बरयल्लो बोर्ड मिरोपी सुलभ शौचालय फोणेच्या कदंब बस स्टँडाचेर पळोवपाक मेळटा पूण हेच सुलभ शौचालय लोकांची जीण कठीण करपा खातीर सज्ज जाला काय कितें असो प्रश्न थळाव्यांक पडला शौचालयातल्यान बुरशें उदक व्हांवून कुशीक व्हाळ जाल्यात डेंग्यू सारकिल्ल्या दुयेंसाक निमंत्रण दिवपी हें सरकारी केंद्र अशें थळाव्या लोकप्रतिनिधीचें ठाम मत जालां शापूर परशुराम नगर आनी चिरपुटे ह्या गांवांच्या मदेगाद हो बस स्टँड आसा स्टँडा वयल्या सुलभ शौचालयाच्या टाकयेंतल्यान व्हांवपी बुरशें उदक सगळी कडेन पातळ्ळा शौचालया म्हऱ्यांतलीं गटराय उदकान भरल्यात तांची नितळसाण जाल्ली ना कुशीकच कितल्योश्योच बसी बऱ्याच तेंपा सावन पार्क करून दवरल्यात तेंच्या पोंदा हें उदक सांठोवन उरलां पुराय वाठारांत म्हेळें उदक पातळिल्ल्यान डेंग्यू मलेरिया सारकिल्लीं दुयेंसां पातळपाचो भंय लोकांनी उक्तायला वायट कंडीशन पळयलां म्हणटा तें एक हांगा टॉयलेटीचें उदक तें उदक हांगा सांडपाणी उरता गोवोरमेंट म्हणटा की सांडपाणी खंय सांडूंक दिवं नाका टायर तुमी टायर काडा खंय उदक हें जावं नाका जेणू करून डेंग्यू जातलें हें डेंग्यूचो हड्डो जावन आसा दीस इज अ प्रोपर म्हणजे सामकें एक सांगपाचें म्हणल्यार एक सामको गोवोरमेंटूच हें डेंग्यूक पोसता म्हणल्यार जाता कित्याक हांगसरल्यान एक ड्रेनेज आसा पळय कंप्लीट चॉकअप जाल्ली आसा आनी हांगा सुलभ शौचालय आसा सुलभ शौचालय मुखार दाखयल्लें आसा हें खबर आसा पळय हांगा एक स्विमींग पूल जावन आसा डेंग्यूचो आनी हांगा 100% डेंग्यू जावपाचे चान्सीस आसा आनी आमचो वाठार हांगा लागीं आसा म्हणून म्हाजी जबाबदारी आसा हें खंय तरी हायलायट करपाचें तेचो इफेक्ट आमच्या सगळ्या शापूरकारांचेर जातलो हांगा हावजींग बोर्ड कॉलनी आसा जण परशुराम नगर आसा हे KTC बस स्टँडान हें लक्षांत घेवपाक जाय तेंचे हितून मॅनेजमेंटान की हांगा लागीं लोक रावता हे कितें गार्बेज जावं हांगा कितें प्लांट असो अशें वस पोजिशन करूं नाकात तुमी बस स्टँडा वयल्या शॉपांक लागून कदंब महामंडळ वर्सुकी सुमार 14 लाख रुपया जोडटा पूण बस स्टँडाची दुरुस्ती करपा कडेन अधिकाऱ्यांनी आडनदर केल्या देखून स्टँडाची अवतिकाय जाल्या ते भायर स्क्रॅप जाल्ल्यो गाडयोय हांगाच पार्क करून दवरल्यात त्यो कळमेत पडल्यात तातूंत हे सुलभ शौचालयाचे दुखणे थळवो पंचवांगडी बेजारलाच हांगाचे मोटरसायकल पायलटय हांगाची अवतिकाय आनी सरकारी अनस्था पळोवन निर्शेल्यात आयकात तांचे म्हणणे सांगल्यार अळशी करून दवरलेली आसता अशी टॉयलेटी वचत ना आमी दाखयल्यार तो वचना कित्याक वचना टॉयलेट बरो ना तो भितर टॉयलेट बरो ना ते हें म्हणजे हें करूं ना म्हणजे बरोबर रिपेर बी कांय करना ते फुटलेलो आसता आनी कितें आसा अळशी थुकलेले बी आसता ऑलमोस्ट म्हाका दिसता KTC बस स्टँडाक इयरली ह्या बस स्टँडा वयल्यान 13-14 लाख रुपया इनकम आसा सो तितूंतले तुमी कांय पयशे मोडून म्हाका दिसता एक ड्रेनेज आसा ती सारकी वेवस्थीत जर क्लियर करून तुमी दीत जाल्यार हांगा लोकांचे जायते प्रॉब्लेम सॉल्व जातले कांय KTC बस स्टँडा वयलें उदक थंय चिरपुड्या रस्त्यार वचून थंय दिपरभर उदकान माती येता सगळी वायट परिस्थिती जाल्ली आसा थंय मातशें लक्ष दियात सो KTC बस स्टँड KTC मॅनेजमेंट हांची जबाबदारी आसा हांव आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक हांव रिक्वेस्ट करता सर तुमी हितून लक्ष घालचें आनी हितून कित तरी सुटावो काडचो पयलीं म्हणल्यार त्यो म्हाका दिसता गाडयो हांगा इलिगली दवरतात कित्याक हांकां टोल गावता जावं हांकां पयशे गावतात त्यो हांगा ते गाडयांचे हांगा लिंकूच ना ह्या KTC बस स्टँडा ते गाडयांचे लिंकूच ना त्यो खंय तरी हेका कंपनीक गाडयो चलतात आनी त्यो कंपनीक तेंकां जागा ना पार्किंगा म्हणून ते हांगा दवरता कित्याक हांव तेंकां हांगा थंय रस्त्यांचे पार्क करपाक दिना त्यो गाडयो सो ते खंय तरी अंडरस्टँडींग करता कदंबा कडेन आनी ते हांगा पार्क करून दवरतात तुमी हांगा विजयान पळयलां जातलें की त्यो गाडयो स्क्रॅप जाल्ल्यांक जमा आसा सो स्क्रॅप जाल्ल्यो गाडयो बस स्टँडार आसता कित्याक ब्युरो रिपोर्ट गोवा 365 जगात कोरोनाचे दुयेंती वाढतच असतात असे असले तरी भारतात फाटल्या काही दिवसांच्या तुळेत नव्यान बाधेकार जावपी दुयेंतींचो आकडो बरोच देवल्ल्याचे दिसून येला फाटल्या 24 वरांत 62,212 कोरोना दुयेंतींची नोंद झाल्या जाल्यार 837 जणांक कोरोनाक लागून मरण येला कोरोना बाधितांचो एकूण आकडो 74,32,680 पावला भारतात एकाच दिसात 62,212 COVID-19 केसींची नोंद झाल्या फाटल्या 24 वरां भितर 837 जणांच्या मरणाची नोंद आसा जाल्यार 70,816 जाण बरे जावन घरा गेल्यात
भारतातल्या कोरोना केशींचो एकूण आकडो 74,32,880 पावलो. ॲक्टिव्ह केशींचो आकडो 7,95,000 झाला. जाल्यार 65,24,595 पेशंट बरे जाऊन घरा गेल्यात. आणि देशातली ही कोरोनान पिडिल्ली 5 राज्यां. महाराष्ट्रातलो आकडो 15,76,000 पावलो. आंध्र प्रदेशात 7,75,000 पेशंटांच्यो नोंदी झाल्यात. कर्नाटकात 7,51,000 आणि 6,79,000 हो तमिळनाडूतल्या केशींचो आकडो. जाल्यार उत्तर प्रदेशात 4,49,000 केशींची नोंद झाल्या. पुराय संसाराचेर नदर मारीत जाल्यार एकाच दिसात 4,32,000 कोरोना केशींची नोंद झाल्याचे दिसून येता. संसारीक केसी 3,95,00,000 पावल्यात. 11,09,000 लोकांक मरण येयला. जाल्यार 2,96,00,000 लोक बरे झाल्याची नोंद आसा. आणि संसाराचे फाटीवयले कोरोनान पिडिल्ले हे 5 देश. अमेरिकेतलो आकडो 78,33,000 पावलो. 74,32,000 नोंद करत भारत दुसरे सुवातेर रावला. ब्राझीलाचो आकडो 52,01,000 झाला. 13,69,000 हो रशियेतल्या केशींचो आकडो. जाल्यार स्पेनात 9,82,000 केशींची नोंद झाल्या. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आता घेऊ एक लहानसो विसव. विसवोपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. घनकुयर वेवस्थापन मंत्री मायकल लोबोन मडगांव पालिकेक 4,81,00,000 बायोमेथोनेशन मशीन दिलां. जाल्यार जी सुडान साखळे पालिकेक हेच मशीन 2,29,00,000 दिवपाची तयारी केल्या. केदो हो विरोधाभास? मडगांव शेडो काउन्सिलाचो निमंत्रक सावियो कुतिनून अजाप उक्तायला. 3 आमदार आणि पालिका मंडळान हाची जाप दिवची पडटली, तेणे म्हटला. पालिकेच्या वाठारातले प्रकल्प चालीक लावपा खातीर महापालिकेकडल्यान हेर खंयच्याच विभागाकडेन निधी दिवपाचो यत्न करचो न्हय. शेडो काउन्सिलान शिटकावणी दिल्या. अशे तरेन फंड ट्रान्सफर करपाचो यत्न जालो जाल्यार तातूंत हित संबंध आशिल्ल्याचे सिद्ध जातले, अशें कुतिनोचे म्हणणे. एक एडवर्टीजमेंट घातला जी सुडा. जी सुडा हो एक गव्हर्मेंटाचोच डिपार्टमेंट जी सुडा. आणि ताणी ह्या इनवायट केल्ले आसा, टेंडर इनवायट केल्ले आसा एक बायोमिथेनेशन प्लांट घालपाक सांगली म्युनिसिपल काउन्सिलाक. आणि त्या टेंडरा प्रमाणे तांचो कॉस्ट फॉर 5 टन्स पर डे बायोमिथेनेशन प्लांट हाका टोटल कॉस्ट ते दाखयता 2.29 crores. आता 2 डिपार्टमेंट आमच्या गोवा गव्हर्नमेंटाचे, एक जी सुडा आणि एक गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. एक डिपार्टमेंट सांगता की 5 TPD प्लांट फॉर बायोमिथेनेशन हाका 2.29 crores पडटा म्हणून. आणि दुसरे सायडीन वेस्ट कॉर्पोरेशन सांगतात की तांच्या प्लांटाक 4.81 crores पडटा म्हणून. 4.80 देखून धरया जाल्यार 2.5 crores डिफरन्स जाता बिटवीन 2.29 अँड 4.81. जाल्यार 2.5 crores पर प्लांट हे म्युनिसिपाल्टी मार्गांव म्युनिसिपाल्टी जे एस्टॅब्लीश करपाक सोदता ते म्हणल्यार 7 प्लांटाचेर हे 2.5 crores जो डिफरन्स जाता हो कितले जालो? नेले 16-17 crores सुमार एक्स्ट्रा वेस्ट कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन मिनिस्टरा कडेन आनीक आमचे तिनूय आमदार मारगांव फातोडा आणि कुडतरी, कित्याक दे आर एसोसिएटेड विथ द काउन्सिल एज वेल एज द 25 म्युनिसिपल काउन्सिलर्स. ताणी पयले सद्या हेजेर जापाप दिवपाक जाय की हो डिफरन्स कसो कर. आमी शेडो काउन्सिल, आमी काउन्सिलाक फक्त भायल्यान आसा आमी, पूण भितर जे ऑलरेडी कनेक्टेड आसा तांची रिस्पॉन्सिबिलिटी जाता मडगांवकाराक जाप दिवपाक की सांखळी म्युनिसिपाल्टीक 5 टनाचो प्लांट 2.29 पडटा जाल्यार मडगांव 4.81 कित्याक? गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. तारवट्यांचे पेन्शन परत सुरू करत गोवन सिमेन असोसिएशन ऑफ इंडियन सरकारा कडेन मागला. मुख्यमंत्र्यान तसेच कुंकळेच्या थळाव्या आमदारान हे मागणे कडेन गंभीरतायेन पळोवचे असे म्हणत शेनवारा तारवट्यांनी पदयात्रा काढली. GSAI म्हटल्यार गोवन सिमेन असोसिएशन ऑफ इंडिया हे संघटनेन शेनवारा कुंकळे वाठारात हातात तक्ते घेऊन यात्रा काढत आंदोलन केले. सरकारान तारवट्यां खातीर सुरू केल्ले पेन्शन बंद केला ते परत सुरू करचे ही तांची मागणी. हे मागणे खातीर नुव्या सांताक्रूज केप्या अशा साबार वाठारांनी आंदोलनां करतले अशें संघटनेचो अध्यक्ष फ्रँक विएगेशान जाहीर केले. पळयात तांचे म्हणणें.
इट्स हैज बीन अ रिक्वेस्ट एंड रिमाइंडर अगेन एंड अगेन। आज तारवड्या जे पेंशन आते जाती तू बगे रिस्टार्ट कर आज वरोसान गेले एकटो देखो कानार गेला जा एम एल ए जा गवर्नमेंट जा सी एम आनी आज मुखार रस्ते हाणा गए आज आज तिसरे कॉन्स्टिट्युएंसी पाला आमी कुंकोली 21st आमगे मागीर नुवे आहा मागीर सांताक्रूज आहा कुंबोजा आहा केपे आहा आज जे सोगलेले ते रिटायर्ड सीफेरर्स विडोज दे ऑल्सो युअर सिनियर सिटीजन इफ यू डू नॉट केअर फॉर दीस सिनियर सिटीजन वॉट यू वील अचीव वॉट वील बी युअर डेव्हलपमेंट दीस इज द मेन डेव्हलपमेंट केअर फॉर दीस सिनियर सिटीजन्स आणि आज जे पेन्शन दिता ते बिस्तेल नाही इट हॅज एन एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखा अ रिटायर्ड सीफर नीड्स 10 years सी एक्सपिरियन्स 120 months ऑफ सी सर्विस टू एलिजिबल टू टेक दीस बेनिफिट्स जे पेन्शन म्हणाय ते आज आज ते हातून बंद करून दवरला आता हेणे आता वरस जायतले आणि येते आता ह्या म्हयन्या फाया म्हयन्यासून धाडले ते जाले थंय आता जून जुलय ऑगस्ट सप्टेंबर वचून लागलो म्हणजे दोन हजारांचे ऑक्टोबर काबार जायतलो ते ऑक्टोबर टू ऑक्टोबर 2019 ऑक्टोबरान बंद जाले ते आता ऑक्टोबर वरस जाले म्हणजे 500 थंय तूं आमचो जाय ते आता हेय ना ते बरें हे दोन हजारां तुवें कितें हें केलें हे दोन हजार तुवें हात लापाचे न्हू कांय जाणा मुगे भाशेन सारकें आतां बस रे वीड असतो रे कितें तुवें आयची सगळें हँडिकॅप आनी कितें करून लोक जायना तो येयलो बरो ऑर्डर न्हू तें हे दोन हजार म्हणटा आमगे सायक सासना म्हणले ते त्या कोणाचे आपलं तुगे घामा पयस ते हय त्या सदांच मरे तूं काँग्रेस येवन ना तो येवन ते दोन हजार आसतले चालूच दवरपाक हय आनी तुवें तरी आनी खुशयेन तरी आनी घायल जाल्यार ते आनी चलो ते गोवा 365 खातीर कुंकळेच्यान रमेश नायक राऊत। शेनवारा सेगीत पडलेल्या पावसाक लागून वास्को वाडेचे एक पालसण कोसळ्ळे। अपघात जावं ना ही सुखदिणी खबर म्हणची पडटली। पालसण कोसळपाची तशी पहिलीच खेप न्हू, हेचे आदी अशेच तरेन एक पालसण कोसळून एक बायल त्याच्या पोंदात चिड्डल्ली। हांगा एक राखणे वणत बांदून दियात अशें हेचे आदी PWD आनी WRD कळयल्लें, पूण तें आमचें काम न्हू अशें म्हणत दोनूय खात्यांनी जबाबदारी फाफडून उडयल्ली। नगराध्यक्ष सैत हेरांनी हो आरोप केला। कांय म्हयने आदी व्हडलो फातर आंगार पडून वाड्या एके बायलेक जीव वगडावचो पडिल्लो। हे भिरांकूळ घडणुके उपरांत लोकांनी हांगा राखणे वणत उबारची अशें मागिल्लें। दक्षिण गोंय जिल्हो अधिकाऱ्यान हे घडणुकेची दखल घेत राखणे वणत बांदपाक लावपाक जाय अशें नगराध्यक्ष नंदादीप राऊतान मागला। थळाव्यांच्या मनात हे घडणुके विशीं भय निर्माण जाला, तांकांय बेगोबेग उपाय काडिल्लो जाय। हांव इतलेंच सांगूंक सोदतां की राती परत एक 4 फातोडेचेर परत एक लँडस्लायड जालो आनी आमी आतां हांव तें नेबरागेर रावता। आतां एक गेल्ले 1 महिनो जाय केलो ऑलमोस्ट 21st ही घटना घडलेली। एक आमची काकी मेली थंय चिड्डोन आनी 1 महिनो जालो आजून तिणी कोणीच कांय सॅक्शन घेवं ना। आमच्या चेअरपर्सनान आमच्या MLAन सगळ्यांनी तांकां रिपोर्ट सगळे धाडले। आतां आमी इतलो तेंप आतां आमी रावतली खंय, कांयच तें हें ना। तें म्हणटा येवन फाटी दिसा एक तरणाट्याचो कोण मनीस आयल्लो, तें म्हणपाक लागलो तुमी घर स्टार्ट केलें। हांवें म्हटलें कशें करतलीं, तुमी वयर कांय एक्शनूच घेयना जाल्यार आमी घर कशें तरी स्टार्ट करतलीं। हांव मागतां की गोवर्मेंटा कडेन तेणें बेगीचे बेगीन हितून आमकां हें सगळें हॉल कांय रिटर्नींग हॉल जावं नेट कितें तें घालून दिवचें आनी आमकां आमच्या घरान रावपाक एटलीस्ट हें करचें। कित्याक थंय आमकां कांयच हें ना सुविधा, एक रुमान आमी 6-7 जाणां रावता। म्हाज्या भुरग्यांक हांवें व्हरोन आवयगेर दवरल्या, मम्मीगेर दवरल्या, ल्हान आसा खंय दवरतले, थंय सगळें गटर सगळें थळी सगळें आसा आनी आनी कांय ना। बेगीचे बेगीन मागता की गोवर्मेंटान हे बेगीन कितें तें एक्शन घेवन आमकां हेल्प कर। पेपर वर्क करून आतां म्हयनो जावप आयलो, आतां इन्सिडंट जायत आहा। आतां फॅमिली सगळी काडून आमी सेपरेट दवरलेल्या, शेजाऱ्यांक दवरल्या, आमची फॅमिली कोणाक हेल्प केल्या एकमेकाकू। आनी आयज WRD आनी PWD कितें सांगता तेंकां टॅक्निकली तेंकां कोणूच ना। आतां गोवर्मेंटाक टॅक्निकली काम करपाक तर हांगा मनीस ना आनी आमी आनी मुखार वचून कोणा कडेन रडपाचें आहा। तेगेले ते घरा सुद्दां आमकां 12 दीस करून मेळना सारकें। आतां तुमी चिंता आनी कितें करपाचें, कोणा म्हूण ब्लेम करपाचें? गोवर्मेंटाक PWD पळोवन येयले तेवूय रिफ्यूज आहा, आमचे कडेन जावपाना म्हणटा। WRD पळोवन गेले तेवूय आतां म्हणटा 2 दिसांक काडटा म्हण सांगलां आमकां तेणें, 2 दिसां बाद फाल्यां म्हयनो जाता। एक्चुली 1 म्हयन्या पयलीं हांगा इन्सिडंट जाल्लो। एक आमच्या वाड्या वयली म्हाज्या फ्रेंडाची आवय एक्सपायर्ड जाल्लेली फातर पडून सांगपाक वायट दिसता की 1 महिनो जालो आजून थंय कोण आमचो म्हटल्यार गव्हर्मेंट आमचो कोण कलेक्टर आसूं डेप्युटी कलेक्टर आसूं मामलेदार आसूं हांव सगळ्यांक रिस्पोन्सिबल करतां की हेंच्यांनी फुडें येवन हें काम करपाक जाय। आमी फॉलोअप करीत आसा। MLAन 10 दीस पयलीं मिटींग घेतलेली आसता, चारूय डिपार्टमेंट PWDचे म्हाजें न्हू तुजें न्हू करता, पूण काम हें कोणी करपाचें?
हाँ विचारूँ सोता गवर्नमेंटा एक काम को पीडब्ल्यूडी हाँ नू मटा तू नू मटा हाँ कलेक्टर रिक्वेस्ट करता कि आज आज कोण तो रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंटा काम दिवचे आणि बेगिनच्या बेगिन काम स्टार्ट करचे. गोवा 365 खातीर वास्कोचान हिरू महाले. परतून घेऊ एक व्यावसायिक विषय. परतून एकदा येवकार पोया उरिल्ल्यो खबरो. उदरगतीच्या कामा खातीर केंद्राकडल्यान येयल्ले 23 कोटी मुरगाव पालिकेन जी सुडाकडल्यान परत घेवचे. जी सुडान आधीच कदंब बस स्टँडाचे कामाचे घट्टण केला. मार्केटाचे कंत्राट आणि जी सुडाक दिले जाल्यार सापच पाड पडटली. निज गोयकार रेव्होल्युशन फ्रंटान तीक उतरांनी या निर्णयाचेर टिका केल्या. पालिकेन हे 23 कोटी आपल्या 25 वॉर्डांनी मोडचे असे ते मागतात. मुरगाव पालिकेन उदरगतीच्या कामां खातीर आयिल्लो फंड जी सुडाक ट्रान्सफर केल्लो. हो फंड सध्याक वादाचो विषय जावन रावला. आदी मुरगावच्या आदल्या नगराध्यक्षान पालिका मंडळ उजरावून काढले. त्या उपरांत आता नीच गोयकार हे राजकीय पार्टीने 23 कोटींची ही रक्कम परत घेऊची असे पालिका संचालकाकडे मागला. नीच गोयकार पार्टीन ते विषयी पालिका मुख्याधिकारी DMA आणि जी सुडाकाय पत्र बरयला. नवे मार्केट गटारा उदकाची पुरवण अशी साबार कामां असात. पालिकेन ती ह्या निधीतल्यान तरी करची असे त्यांचे म्हणणे. जेन्ना आमचें म्हणणें आसा जेन्ना वास्को जितके मुरगांव नगरपालिकान 25 वॉर्डान आमी लक्ष मारलां जाल्यार कितकीशीं कामां पेंडींग आसा. जे फुटपाथ बांदपाचे आसा, गटर बांदपाचे आहा आनी हें न करता फीश मार्केट बांदपाक तेंच्यांनी प्रोजेक्ट मदीं काडलो. जी सुडान हेज्या पयलीं आनी कदंबा बस स्टँडूय बांदपाक विचार केलो तो आज पासून 8 वर्सां जालें कदंबा बस स्टँड येना आनी फाल्यां तर फीश मार्केट हें जी सुडा तें बांदता जाल्यार होय म्हाका दिसता मार्केट हांगा पाड पडटलो. तशें हेचे 3 प्रोजेक्ट पाडूच पडटले कित्याक ते 23 करोड्सान म्हणटा ते हे सगळे प्रोजेक्ट करूंक सोदता आनी म्हाका दिसता हे 23 करोड्सान प्रोजेक्ट जातले म्हणून. कारण जे आमचे वाडे जे तळे आसा तेका 14 कोटी रुपया खर्च आयला फक्त तेजे तळे सोबीकरण करपा खातीर. तेन्ना हांव सरकार सांगूंक सोदता तुमच्या स्वता खर्चांनी गोवा स्टेट गव्हर्मेंट आसा तेणी आपले स्वता खर्चांनी करचे आनी म्युन्सिपाल्टीचो जो वास्को जे मुरगांव नगरपालिका आसा तेचो परत रिफंड कर. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले. परतीच्या पावसाक लागून गोंयात अजूनय ओले वातावरण आसा. देखून गोंयच्या दर्यावेळेर 2.5 ते 3.5 मीटर उंचायेची ल्हारायो येतात. वास्को सावन वेंगुर्ले मेरेन हीच स्थिती आसतली. फुडल्या 24 वरांत उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात पावसाचो शिवर जाव येता जाल्यार काय वाठारांनी घोग्यांनी पावसाची शक्यताय आसा. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि गोवा 365 आयच्यो कोकणी खबरो हांगा सोपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. कोरोनाचे दीस बाळगुया सोशल डिस्टन्स, वापरुयात मास्क, दौरुया नितळसाण आणि सांभाळुया भलायकी तुमची आमची सगळ्यांचीच. मेळूया परत पळोवपाक गोवा 365 मोगासो.